नमस्कार। कुठरे गावाच्या रोडला लागूनच शाळेजवळ ह्या महिलेने वडापावचा स्टॉल लावला आहे। ह्यांना वडापाव हा स्वयंरोजगार त्यांनी चालू केलेला आहे। वडापाव बनवून विकणे हा लघुउद्योग ह्या ताईने सुरू केला आहे। घरचे सांभाळून हा व्यवसाय करत आहे, ही खूप मोठी गोष्ट आहे। चला भेटूया ह्या ताईंना आणि वडापावची रेसिपी शिकूया। चला, ह्या महिला वडापाव बनवतात आहे, ही ते सुद्धा आपल्याला उद्योजिकात सापडलेली आहे। तुम्ही किती वर्षापासून करताय? दोन वर्षापासून। लॉकडाऊन नंतर वडापाव हो का सगळे? अच्छा, घरातलं उरकून मग इथे येता। आणि मग किती वाजेपर्यंत हे असतं चालू तुमचं? साडेसहा वाजेपर्यंत असतं। मग घरातलं 9 वाजायच्या आतमध्ये सगळं उरकून मग संध्याकाळी साडेसहाला घरी मग स्वयंपाक पाणी वगैरे सर्व घरातलं। मुलं आहेत की? दोन आहेत। आता आपण ह्यांचा वडापाव खाऊन बघूया कसे आहेत। दोनच टाकलेत आम्ही, इतकी जण आहेत की गरम गरम करूया की बस। बघा, गरम गरम वडापाव आपल्याला ह्या ताई शिकवणार आहेत। आता ह्या कशा काय वडापाव बनवतात बघा। बटाटे उकडलेत, त्यामध्ये मीठ टाकले, आता मसाला। या मसाल्यामध्ये काय आहे? या मसाल्यामध्ये मिरची, आलं, लसूण, कोथिंबीर, कडी पत्ता, जिरं, मोहरी, सगळं काय काय गरम। आणि मला तेलही दिसतंय, ते फुडणीला द्यायला लागतो ना नंतर। अच्छा, अगोदर मिरच्या बारीक करायच्या, सगळं काय काय घालून, आलं, लसूण, जिरं, बिरं काय काय घालून बारीक करायचं। आणि नंतर तेलामध्ये कडी पत्ता, जिरं, मोहरी काय काय टाकून घालायचं। आणि हळदही घातलेली आहे, हळदही घातली, गरम मसालाही घालायचा परत, गरम मसालाही। आणि ही कसली चटणी? ही शेंगदाण्याची चटणी। शेंगदाण्याची चटणी ती कशी करता? ही शेंगदाणे भाजलेले घ्यायचं, त्याच्यात लाल तिखट आपलं घरातलं असतं ते घालून बारीक करायचं। अच्छा, इकडे बघा, बोलता बोलता त्यांनी सारण बटाटे वड्याचं तयार केलेलं आहे। बघा मस्त, किती पटकन झाले हो। बाकी काही नाही, फक्त मीठ टाकायचं। ह्या चटणीमध्ये मीठ नाही टाकत ना? नाही टाकत त्याच्यात। अच्छा, नंतर आपल्याला जेवढी लागणार आहे भाजी तेवढीच अशी बनवू शकतो। वडे तयार होतात आहे। पाणी घेऊ का जरा? घ्या की। मस्त गरमागरम वडे आपण इथे खाणार आहोत। गरम गरम वडे तयार होतात आहे आता। त्याच्या बरोबर तुम्हाला चहा, पॅटीस, मिरची वगैरे पण असेल ना? मिरची, कांदा, सगळं काय काय, सगळं काय काय असेल ना? चहा पण बनवा, दोन बगर शक्कर, तीन तू बगर शक्कर। टोपामध्ये चण्याचं पीठ घेतलेलं आहे व त्यामध्ये चवीनुसार मीठ, थोडासा खाण्याचा सोडा व ओवा घातलेला आहे व पाणी घालून हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे। कढईमध्ये ऑलरेडी तेल तापत ठेवलेलं, त्यांनी आता एक एक वडा डीप करतात आहे आणि त्यामध्ये सोडून देतात आहे। बघा मस्त वडे तेलामध्ये पोहतात आहे। गरमागरम वडापाव आलेले आहेत, खातात आहे बघा। बघा मी पण वडापाव खाते मस्त पैकी। बाहेर पाऊस पाहिजे होता, अजून मजा आली असती।